नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये SSC मार्फत म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जी मेगा भरती निघालेली आहे त्याचा ऑनलाईन फॉर्म नक्की कसा भरायचा हे पाहणार आहोत। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण A to Z प्रोसेस पाहणार आहोत, त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। जर आपले चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। मित्रांनो सगळ्यात आधी आपण या SSC GD कॉन्स्टेबल या भरतीविषयी थोडक्यात माहिती घेऊयात। मित्रांनो टोटल जागा आहेत 24,369 या टोटल जागा आहेत मित्रांनो। तसेच GD कॉन्स्टेबल म्हणजे जनरल ड्युटी या पदासाठी ही भरती निघालेली आहे मित्रांनो। याच्यामध्ये BSF, CISF, CRPF अशी वेगवेगळी पदे दिलेली आहेत मित्रांनो। तस आपण पाहू शकता स्क्रीनवरती हे टोटल डिटेल्स दिलेले आहेत। त्याच्यामध्ये या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण आहे। तसेच शारीरिक पात्रता खाली दिलेली आहे, पुरुषांसाठी उंची, छाती वगैरे, तसेच महिलांसाठी उंची, हे पूर्ण डिटेल बघून घेऊ शकतात। त्याच्यानंतर खाली वयाची अट ही दिलेली आहे मित्रांनो, 18 ते 23 वर्ष। तसेच नोकरीचे ठिकाणी संपूर्ण भारत आहे। तसेच फीस जनरल OBC साठी 100 रुपये व महिलांसाठी SC ST साठी फीस नाही आहे मित्रांनो। तसेच शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर 2022 ही आहे। याच्यामध्ये आपण जाहिरात वगैरे पाहू शकतात। तसेच तर अशा प्रकारे भरतीचे संपूर्ण स्वरूप आहे। तर चला तर मग ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे पाहूयात। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मित्रांनो आपल्याला स्टाफ सिलेक्शन कमिशनची ऑफिशियल वेबसाईट आहे, मेन वेबसाईट, त्या वेबसाईटवरती यायचं। या वेबसाईटची डायरेक्ट लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे मित्रांनो। या वेबसाईटवरती आल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी न्यू यूजर रजिस्ट्रेशन नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर नवीन रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल। नवीन रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला संपूर्ण बेसिक डिटेल्स भरायचे। याच्यामध्ये डू यू हॅव आधार, याच्यासाठी आधार कार्ड आहे का असं विचारतं, याच्यासाठी येस करायचं आणि आधार नंबर टाकायचा। त्यानंतर खाली व्हेरीफाय आधार नंबर करायचा। त्याच्यानंतर खाली नेम कॅन्डिडेटचं पूर्ण नाव हे मित्रांनो 10वीच्या सर्टिफिकेटवरती जसं आहे तसं ॲज इट इज नाव टाकायचं। त्याच्यानंतर खाली व्हेरीफाय नेम आणखीन एकदा टाकायचं आहे। त्याच्यानंतर डू यू हॅव अ चेंज्ड नेम, जर तुम्ही नाव वगैरे चेंज केलं असेल तर ते टाकायचं। त्याच्यानंतर फादर्स नेम, 10वीच्या मार्कशीटवरती वडिलांचं नाव जशा प्रकारे आहे तसं टाकून घ्यायचं आहे। हे संपूर्ण बेसिक डिटेल्स भरून घ्यायचे आहे मित्रांनो। त्याच्यानंतर खाली मदर्स नेम, आईचं नाव हे 10वीच्या मार्कशीटवरती जसं आहे तसंच टाकून घ्यायचं आहे, कोणतीही चूक करायची नाही मित्रांनो। त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ ही तुमची जन्मतारीख जी आहे ती जन्मतारीख व्यवस्थित टाकून घ्यायची आहे मित्रांनो। त्याच्यानंतर ती व्हेरीफाय करायची, आणखीन एकदा टाकायची। त्याच्यानंतर 10वीची काही डिटेल्स द्यायचे, त्याच्यामध्ये एज्युकेशनल बोर्ड वगैरे काय असेल ते, ही बेसिक संपूर्ण माहिती मित्रांनो भरून घ्यायची। त्यामध्ये रोल नंबर वगैरे, इयर ऑफ पासिंग ही संपूर्ण माहिती भरायची। त्यानंतर जेंडर, मेल फिमेल काय असेल ते टाकून घ्यायचं। त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं काय असेल ते टाकायचं। त्यानंतर मोबाईल नंबर एकदम व्यवस्थित टाकायचा मित्रांनो। मोबाईल नंबर टाकल्यानंतर ईमेल आय डी हा व्यवस्थित टाकून व्हेरीफाय ईमेल आय डीमध्ये आणखीन एकदा ईमेल आय डी टाकायचं। त्याच्यानंतर जे परमनंट स्टेट आहे म्हणजे महाराष्ट्र वगैरे जे असेल ते टाकून घ्यायचं आणि सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं। हे पूर्ण डिटेल एकदम व्यवस्थित भरून घ्यायचे मित्रांनो। हे पूर्ण डिटेल भरल्यानंतर सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं। सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली होईल। रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक रजिस्ट्रेशन नंबर येईल। तो रजिस्ट्रेशन नंबर युजर नेम म्हणून वापरायचा आहे मित्रांनो। त्याच्यासाठी होमपेजवर यायचं आहे आणि तो युजर नेम आणि पासवर्ड मोबाईलवरती येईल। तो युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं। चला तर मी लॉग इन करून घेतो। एकदम व्यवस्थितरित्या संपूर्ण डिटेल भरायचे मित्रांनो। लॉग इन करून घ्यायचं। लॉग इन केल्यानंतर मेन जे ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला भरायचा आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म आपण लॉग इन केल्यानंतर भरणार आहोत। लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड दिसेल। याच्यामध्ये खाली जी डी कॉन्स्टेबलसाठी भरती निघाली आहे त्याचं नोटिफिकेशन दिसेल मित्रांनो। त्याच्यासाठी खाली यायचं आणि ॲप्लाय हा ऑप्शन आहे, या ॲप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं। ॲप्लाय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपला ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल। अशा प्रकारचा एक ॲप्लिकेशन फॉर्म ओपन झाल्यानंतर इथे पूर्ण डिटेल एकदम व्यवस्थित भरून घ्यायचे मित्रांनो। खाली एकदम व्यवस्थित सगळी डिटेल तुम्ही रजिस्ट्रेशन करतेवेळी जी दिलेली होती नेम वगैरे संपूर्ण डिटेल येऊन जाईल। ती सगळी डिटेल एकदा बरोबर आहे का ती चेक करायची। त्यासाठी त्याच्यानंतर 14 नंबरच्या ऑप्शनवरती यायचं आणि तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन आहात का म्हणजे माजी सैनिक वगैरे आहात का असं विचारले आहे। जर माजी सैनिक असाल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं मित्रांनो।
त्याच्यानंतर 15व्या ऑप्शनवरती यायचं आहे, तुम्ही जर एज रिलॅक्सेशनसाठी जर पात्र असाल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. त्याच्यानंतर आर यू अ नॅशनल कॅन्डिडेट कॉर्प्स ऑफ एन सी सी होल्डर, म्हणजे तुमच्याकडे एन सी सीचं सर्टिफिकेट आहे का असं विचारत आहे, जर असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं मित्रांनो. त्याच्यानंतर खाली यायचं आहे, खाली आल्यानंतर प्रिफरन्स द्यायचे आपल्या एक्झामिनेशन सेंटरसाठी, प्रिफरन्सेस द्यायचे मित्रांनो, 3 प्रिफरन्सेस द्यायचे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रातील जर पाहायला गेलं तर मुंबई आहे, पुणे आहे, एक मिनिट, महाराष्ट्रासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, नागपूर हे सेंटर आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला जे सेंटर हवे आहेत ते सेंटर त्याच्यासाठी प्रिफरन्स द्यायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर खाली स्टेट ऑफ डोम असेल, म्हणजे आपलं जे स्टेट आहे ते टाकायचं आहे महाराष्ट्र. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट ऑफ डोम असेल टाकायचं आहे. त्याच्यानंतर खाली यायचं मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा प्रिफरन्स ऑफ पोस्ट, म्हणजे पोस्टसाठी प्रिफरन्स द्यायचा मित्रांनो. याच्यामध्ये एकदम व्यवस्थित हे प्रिफरन्स द्यायचे आहेत मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा ॲप्लिकेशन फॉर्ममधील. ते कसे द्यायचे, त्याच्यासाठी पोस्ट डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये ते पहा, पोस्ट कोड दिलेले आहेत ABCD, हे पोस्ट कोड दिलेले आहेत. ए हा BSFसाठी आहे, बी हा CISFसाठी आहे, सी हा CRPFसाठी आहे, डी हा SSBसाठी आहे. हे बघायचं आहे आणि क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर आपल्याला ज्या पोस्टसाठी प्रिफरन्स पहिला द्यायचा आहे तो कोड टाकायचा आहे, म्हणजे BSFसाठी द्यायचा असेल तर A टाकायचा, CISFसाठी द्यायचा असेल तर B टाकायचा, CRPFसाठी द्यायचा असेल तर C टाकायचा. एकदम व्यवस्थित हे कोड टाकून घ्यायचे मित्रांनो. संपूर्ण कोड मी टाकून घेतो. हे संपूर्ण कोड एकदम व्यवस्थित टाकल्यानंतर खाली व्हेरीफाय कोड करायचे मित्रांनो. हे संपूर्ण महत्त्वाचा जो पार्ट आहे ॲप्लिकेशन फॉर्ममधील तो हा आहे मित्रांनो. तर संपूर्ण कोड व्यवस्थित टाकून घ्यायचे. संपूर्ण कोड टाकल्यानंतर व्हेरीफाय कोड करायचे, जे वरती कोड टाकलेले आहेत ते खाली कोड आहे तसे व्हेरीफाय करायचे. व्हेरीफाय खाली केल्यानंतर हायेस्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन, म्हणजे तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर डिटेल्स ऑफ क्वालिफाईंग एज्युकेशनल क्वालिफिकेशन, 10वी पास किंवा 10वी चालू हे टाकायचं आहे. त्याच्यानंतर स्टेटस हे पास टाकायचं आहे, पास झालं असेल तर. नंतर इयर ऑफ पासिंग, रोल नंबर, पर्सेंटेज हे संपूर्ण डिटेल टाकायचे मित्रांनो. संपूर्ण डिटेल टाकल्यानंतर खाली 26व्या पॉईंटवरती यायचं आहे. हा काही महत्त्वाचा एवढा पॉईंट नाही मित्रांनो, याच्यासाठी येस किंवा नो काही केलं तर चालतं आहे. पूर्ण डिटेल वाचून घ्यायची आहे मित्रांनो. त्याच्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुमची जी पूर्ण ॲड्रेस वगैरे आहे तो पूर्ण डिटेल दिसेल. रजिस्ट्रेशन करतेवेळी जी डिटेल दिलेली होती मित्रांनो ती डिटेल दिसेल. ही संपूर्ण डिटेल व्यवस्थित आहे का पाहायचं आहे. त्याच्यानंतर फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. आपल्याला फोटोग्राफ हा इथे दिलेलं आहे मित्रांनो, अपलोड फोटो टेकन ऑन 27 जुलै 2022 ओर लेटर, म्हणजे 27 जुलै 2022 नंतरचा काढलेला फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. फोटोची साईज ही 20 KB ते 50 KBपर्यंत असली पाहिजे मित्रांनो. तसेच अपलोड सिग्नेचर ही 10 KB ते 20 KBमध्ये अपलोड करायचे मित्रांनो. त्याच्यानंतर खाली वेदर द फोटोग्राफ हॅज बीन टेकन बाय 27 जुलै 2022 विचारलेलं आहे, म्हणजे 27 जुलै 2022 नंतर फोटो काढलेला आहे का असं विचार त्याच्यासाठी येस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली डिक्लेरेशन दिलेलं आहे. पूर्ण डिक्लेरेशन वाचून आय ॲग्री या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आय ॲग्री या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खाली एक कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा आहे तसा तो बॉक्समध्ये टाकायचा आहे. मी कॅप्चा टाकून घेतो. त्याच्यानंतर प्रिव्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पूर्ण ॲप्लिकेशनचा जो प्रिव्ह्यू आहे तो आपल्याला दिसेल मित्रांनो. मी संपूर्ण माहिती भरून प्रिव्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करतो. प्रिव्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण डिटेल दिसेल. पूर्ण ॲप्लिकेशनमध्ये जी आपण भरलेली होती ती डिटेल दिसेल. ती एकदा संपूर्ण डिटेल चेक करायचे मित्रांनो. पोस्टचे प्रिफरन्सेस महत्त्वाचे आहेत, ते प्रिफरन्सेस चेक करायचे मित्रांनो. जर पूर्ण डिटेल व्यवस्थित असेल तरच फॉर्म सबमिट करायचा आहे मित्रांनो. फोटोग्राफ, सिग्नेचर वगैरे जर काही चुकलं असेल तर एडिट किंवा मॉडिफाय हा ऑप्शन आहे, तो एडिट किंवा मॉडिफाय या ऑप्शनवरती क्लिक करून करेक्ट करून घ्यायचे आहे. जर पूर्ण डिटेल व्यवस्थित असेल तरच सबमिट करायचं आहे मित्रांनो. सबमिट केल्यानंतर आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे. याच्यासाठी विचारतं, याच्यानंतर ॲप्लिकेशन सबमिट एडिट होणार नाही असं सबमिट केल्यानंतर असं विचारतं आहे मित्रांनो. त्याच्यासाठी येस करून घ्यायचं. येस ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर पेमेंट आपल्याला करून घ्यायचं आहे. येथे मित्रांनो आपल्याला 100 रुपये पेमेंट करायचं आहे.
पेमेंट मोड हा ऑनलाईन सिलेक्ट करायचा आहे. ऑनलाईन सिलेक्ट करून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे पेमेंटसाठी वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, नेट बँकिंग वगैरे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यू पी आय. तसेच यू पी आय हा महत्त्वाचा ऑप्शन आहे. यू पी आय ऑप्शनवरती क्लिक करून आपण पेमेंट करू शकतो. यू पी आय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खाली पूर्ण पेमेंट डिटेल दिसेल. याच्यामध्ये आपण क्यू आर कोड हा ऑप्शन सिलेक्ट करून आपल्या फोनपे गुगल पेने क्यू आर स्कॅन करून पेमेंट करू शकता. पेमेंट करून मित्रांनो कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपला ॲप्लिकेशन सबमिट होईल व आपली जी प्रिंट आहे ती निघेल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतो.